नमस्कार मुलांनो आज आपण सहावीचं व्याकरण शिकणार आहोत सहावी मराठी पाठ दुसरा पाठ दुसऱ्याच्या पाठाखाली जे व्याकरण आहे शब्दांच्या जाती नामो नामाचे प्रकार ते व्याकरण आपण आज अभ्या अभ्यासणार आहोत शब्दांच्या जाती वाक्यातील शब्दांची विविध कार्य असतात शब्दांच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात वाक्यात आप वापर करताना काही शब्दांच्या रूपात बदल होतो ज्या शब्दामध्ये बदल होतो त्यांना विकारी किंवा सव्यय म्हणतात ज्या शब्दामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी किंवा अव्यय म्हणतात तुम्ही पेज नंबर पाच काढा विकारी शब्द आणि अविकारी शब्द पुस्तकामध्ये दाखवले आहेत व ही पेन काढा पुस्तक समोर ठेवा आणि पहा तक्ता आहे तो तक्ता नीट अभ्यासा शब्दांच्या जाती विकारी शब्द म्हणजेच सव्यय आणि अविकारी शब्द म्हणजेच अव्यय विकारी शब्द त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय तर पाचवीला तुम्ही नाम म्हणजे काय सर्वनाम म्हणजे काय विशेषण म्हणजे काय क्रियापद म्हणजे काय व्याख्या उदाहरणं तुम्ही पाचवीला पाहिलेली आहेत तर आपल्याला यावर्षी सहावीला नाम व नामाचे प्रकार हे शिकायचं आहे तर अविकारी म्हणजे बदल होणारे अविकारी म्हणजे बदल न होणारे सव्यय व्यय म्हणजे खर्च किंवा बदल सव्यय म्हणजे बदलासहित असणारे अव्यय म्हणजे अ म्हणजे नाही अव्यय म्हणजे जात बदल होत नाही विकारी म्हणजे बदल होणारे आणि अविकारी म्हणजे बदल न होणारे तर नाम म्हणजे काय एखाद्या वस्तूला ठिकाणाला स्थळाला जे आपण नाव देतो त्याला नाम म्हणतात जगातील दिसणारी किंवा न दिसणारी वस्तू उदाहरणामध्ये माणसे वस्तू पदार्थ प्राणी पक्षी त्यांचे गुण काल्पनिक वस्तू यांना जी नावे दिलेली आहेत त्यांना नाम म्हणतात तर मुलांची नावे मुलांची नावे राम शरद सुनील इत्यादी मुलींची नावे समीरा शीतल सुमन इत्यादी पक्ष्यांची नावे कावळा चिमणी मोर इत्यादी फुलांची नावे गुलाब मोगरा फळांची नावे भाज्यांची नावे काल्पनिक नावे काल्पनिक नावामध्ये परी राक्षस देवदूत गुणांची नावे गुण गुणामध्ये शौर्य नम्रता महानता प्रामाणिकपणा हे गुणांची नावे ज्याला आपण जे नाव देतो वस्तू असेल ठिकाण असेल थळ असेल पदार्थ असेल मुलांचं नाव मुलींचे नाव ज्याला आपण जे नाव देतो त्याला नाम असे म्हणतात तर नामाचे प्रकार नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम आता सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहूया सामान्य नाम सामान्य नाव म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं पाहूया आता वाक्य आहे या वाक्याकडे नीट लक्ष द्या सरिता हुशार मुलगी आहे दुसरं वाक्य आहे गोदावरी पवित्र नदी आहे तिसरं वाक्य आहे मुंबई प्रसिद्ध शहर आहे तर या वाक्यामध्ये मुलगी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो त्या मुलगी कोणतंही नाव असेल मुलीचं सरिता असेल सुनीता असेल सीता असेल तर कुठल्याही मुल्या त्या जातीतील त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो मुलगी हा शब्द दुसऱ्या वाक्यामध्ये गोदावरी पवित्र नदी नदिया आहे नदी अनेक नद्यांची नावं आहेत गोदावरी सिंधू ब्रह्मापुत्र तर त्या नदीच्या नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई प्रसिद्ध शहर आहे अनेक शहरं आहेत अनेक नावं आहेत शहरांची परंतु शहर हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो आपण शहरच म्हणतो शहराला नावं वेगवेगळी वे असतात परंतु शहरच म्हणतो आपण अशा प्रकारे मुलगी नदी शहर ही नावे अशी आहेत की त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात तर ही नामे जातीवाचक म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्य नाम म्हणतात म्हणून या वाक्या सरिता हुशार मुलगी आहे मुलगी दुसऱ्या वाक्यामध्ये गोदावरी पवित्र नदी आहे नदी तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई प्रसिद्ध शहर आहे शहर ही काय आहेत मुलगा मुलगी नदी शहर ही काय आहेत सामान्य नामे आहेत म्हणूनच व्याख्या काय आहे पहा सामान्य नामाची एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुलगी नदी शहर घर फूल, पुस्तक चित्र खेळ तारा ग्रह इत्यादी हा झाला नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम आता दुसरा प्रकार विशेष नाम तर तीच उदाहरणं पाहूयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच वाक्याकडे लक्ष द्या पहिलं वाक्य सरिता हुशार मुलगी आहे दुसरं वाक्य गोदावरी पवित्र नदी आहे तिसरं वाक्य मुंबई प्रसिद्ध शहर आहे तर या वाक्यामध्ये सरिता हुशार मुलगी आहे सरिता हा शब्द एकाच मुलीला लागू पडतो सरिता कशी हुशार मुलगी आहे दुसऱ्या वाक्यामध्ये गोदावरी पवित्र नदी आहे गोदावरी ही पवित्र नदी आहे तर गोदावरी हा शब्द एकाच नदीला लागू पडतो आणि तिसऱ्या वाक्यामध्ये हो मुंबई प्रसिद्ध शहर आहे मुंबई हा शब्द एकाच शहराला लागू पडतो अशा प्रकारे सरिता गोदावरी मुंबई ही नावे अशी आहेत की त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात म्हणजे एका तर सरिता हुशार मुलगी एक एकाच मुलीचं नाव आहे सरिताबद्दल विशेष माहिती सांगितली आहे सरिता कशी आहे हुशार मुलगी आहे गोदावरी कशी पवित्र नदी आहे मुंबई कसं प्रसिद्ध असलेलं शहर आहे गाजलेलं प्रसिद्ध असलेलं गजबजलेलं सतत त्या ठिकाणी गर्दी असणारं म्हणजे प्रसिद्ध असं शहर आहे तर त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात अशी नाव आहेत तर ही व्यक्तिवाचक नामे आहेत व्यक्तिवाचक नामांना व्याकरणामध्ये विशेष नाम म्हणतात म्हणून सरिता गोदावरी मुंबई ही काय आहेत विशेष नामे आहेत आता व्याख्या पहा विशेष नाम म्हणजे काय ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात आपण उदाहरणामध्ये पाहिलं आहे सरिता हुशार मुलगी जाती आहे जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा सरिता एकाच मुलीचंच नाव आहे एकाच सरिताबद्दलच विशेष माहिती सांगितलेली आहे सरिता हुशार मुलगी आहे की नाही त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होत त्याला विशेष नाम म्हणतात उदाहरणार्थ सरिता सतीश सुलभा मुंबई भारत कावेरी गोदावरी इत्यादी विशेष म्हणजे एकाच शब्दाबद्दल व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांग सांगणाऱ्या शब्दाला विशेष नाम म्हणतात सामान्य म्हणजे सर्वसाधारण सगळ्यांनाच तो शब्द लागू पडतो आता तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम आता तीच उदाहरणं पाहूया म्हणजे लक्षा लक्षात येईल तीच त्याच उदाहरणाकडे लक्ष द्या सरिताची हुशारी सर्वांना माहीत आहे दुसरं उदाहरण दुसरं वाक्य गोदावरीचे पावित्र्य मनात ठसवा तिसरं उदाहरण वाक्य मुंबई शहरात संपन्नता आहे तर हुशारी आणि संपन्नता या शब्दाकडे निर्लक्ष द्या तर या वाक्यामध्ये या वाक्यातील हुशारी हा शब्द सरिताचा दाखवतो सरिताची हुशारी सर्वांना माहीत आहे म्हणजे हा हुशारी हा शब्द चरिताचा गुण दाखवतो दुसऱ्या वाक्यामध्ये गोदावरीचे पावित्र्य मनात ठसवा पावित्र हा शब्द गोदावरी नदीचा गुण दाखवतो तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई शहरात संपन्नता आहे संपन्नता हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो अशा प्रकारे वरील उदाहरणामध्ये हुशारी पावित्र्य संपन्नता ही नावे वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुणांची नावे आहेत ही नावे वस्तूमधील गुणधर्म किंवा भाव दाखवतात आता पहिल्या वा वाक्यामध्ये सरिताची हुशारी सर्वांना माहीत आहे म्हणजे मा सरिता हुशार आहे सर्वांना माहिती आहे मा म्हणजे तिचा गुण दुसऱ्या वा वाक्यामध्ये गोदावरी गोदावरीचे पावित्र्य मनात ठसवा गोदावरी पवित्र नदी आहे तिचा पवित्रता मनामध्ये ठसवा तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई शहरात संपन्नता आहे म्हणजे सर्व काही उपलब्ध असतं मुंबई शहरामध्ये पूर्ण पूर्ण संपन्न असं शहर आहे मुंबई शहर म्हणजे मुंबई शहराचा गुण दाखवण्यात आलेला आहे म्हणजे ही जी नामे आहेत ही नामे हुशारी पावित्र्य संपन्नता ही नामे या वस्तूमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात अशा नामांना व्याकरणात भाववाचक नामे म्हणतात म्हणून हुशारी पावित्र्य संपन्नता ही भाववाचक नामे आहेत व्याख्या पहा भाववाचक नाम म्हणजे काय ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भावाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ हुशारी पावित्र्य संपन्नता चांगुलपणा सौंदर्य मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई इत्यादी अशा प्रकारे तीन प्रकार आहेत नामाचे तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम समजलं का तर आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूयात एक वाक्य आहे त्या वाक्यातील काही नामे आहेत सहा नाम आहे नामे आहेत ते शोधून तुम्हाला लिहायचे आहेत पुढील वाक्यातील तर प्रश्न पहिला पुढील वाक्यातील सहा नामे शोधून लिहा एक वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये सहा नामे आहेत तर तुम्हाला त्या वाक्यातील नामे शोधून लिहायची आहेत वाक्य आहे माधव आणि सरिता रस्त्याने खोड खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले नाम शोधून लिहायचे तर मला नाम म्हणजे काय सांगितले एखाद्या वस्तूला ठिकाणाला स्था, स्थळाला पदार्थाला पण जे नाव देतो त्याला नाम असे म्हणतात तर सहा नामे आहेत त्या वाक्यामध्ये तर मग सांगा मग माधव सरिता रस्ता नाम सांगायचं आपल्याला नाम शोधून लिहायचं रस्ता त्यानंतर खोडकर्पणा गुण आहे माधव आणि सरिता खोडकर्पणा न करता शाळेतून घरी परतले म्हणजे त्यांचा गुण आहे खोडकर्पणा शाळा आणि घर अगदी बरोबर प्रश्न पहिला प्रश्न दुसरा पुढील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा आता काही नामं दिलेली आहेत नामाचे प्रकार आहेत त्यामध्ये पण नामे आणि विशेष नामे आहेत तुम्हाला शोधून लिहायचे सामान्य नामे कोणती आहेत आणि विशेष नामे कोणती आहेत ते तुम्हाला तक त्या तक्त्यामधून शोधून सारणेत लिहायचे कोंसातील नामे योग्य ती नामे सारण्यामध्ये लिहायची आहेत तर आता कोंसामध्ये नामे लिहून घ्या अगोदर